भाजपने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिली यादी केली जाहीर. साताऱ्यातून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मानखटाव मधून जयकुमार गोरे तर कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांची नावं पहिल्या यादीत केली जाहीर. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपने देखील 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा जावळी मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, मानखटावचे आमदार जयकुमार गोरे आणि कराड दक्षिणचे भाजप नेते अतुल भोसले या तीन नेत्यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर करून त्यांना आता कामाला लागल्याच्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिल्या. पहिल्या यादीत सातारा जिल्ह्यातील 3 मतदारसंघ भाजपने आपला दावा सांगितला असून तेथील उमेदवारी याद्या देखील जाहीर केल्यानं आता सातारा जिल्ह्यात सातारा जावळी मानखटाव आणि कराड दक्षिण या 3 मतदारसंघातून भाजपचेच उमेदवार असणार हे आता निश्चित झालंय.